नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनुराशीचं सप्टेंबर 2022 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवरती कशा प्रकारे परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त कंपित होणार, या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जसं की तुम्ही इथं पाहत असाल की ही जी कुंडली आहे ही धनु राशीची किंवा धनु लग्नाची कुंडली आहे. सर्वात प्रथम आपण सूर्यग्रहाबद्दल विचार करू. सूर्य जो ग्रह आहे, हा सूर्यग्रह तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतोय आणि तो तुमचा भाग्येश सुद्धा आहे. तर भाग्येश भाग्यस्थानात भ्रमण करतोय ही अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी अशी गोष्ट आहे. साधारणतः या महिन्यादरम्यान तुम्ही घेतलेले निर्णय चुकणार नाहीत आणि भाग्याचे साथ तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभेल. तर गेल्या साधारण 3-4 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल की भाग्याचे साथ लाभणं म्हणजे नेमकं काय, याचा अर्थच तुम्ही विसरून गेला असाल. परंतु हळूहळू तुमची राशी जी आहे ते साडेसातीतून बाहेर पडते आणि त्याचे अनुभव सुद्धा तुम्हाला मिळू लागलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. तर या महिन्यामध्ये सुद्धा भाग्याचे साथ लाभणं किंवा तुम्ही घेतलेले निर्णय बरोबर येणं, मग ते कार्यक्षेत्राच्या संदर्भातले असेल, वैयक्तिक नाते संबंधाबद्दल असेल किंवा अन्य क्षेत्राशी संबंधित, ते निर्णय बरोबर येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे आयुष्यातले महत्वपूर्ण निर्णय सुद्धा तुम्ही या दरम्यान घेऊ शकता आणि ते बरोबर येताना दिसून येतील. तर एकंदरीत जे रवीचं भ्रमण आहे, हे रवीचं भ्रमण तुमच्यासाठी शुभफलदायी असं असणार आहे. यानंतर आपण विचार करू मंगळ ग्रहाबद्दल. मंगळ जो ग्रह आहे हा तुमच्या राशीकरता महत्वपूर्ण ग्रह आहे, कारण तो पंचमेश पण आहे आणि वेश पण आहे. परंतु हा मंगळ ग्रह तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो आहे वृषभ राशीमध्ये. तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास काही डोकंवर काढू शकतील, जर का तुम्हाला काही आरोग्याच्या संदर्भातल्या व्याधी असतील तर त्याची काही लक्षणं तुम्हाला या दरम्यान दिसू शकतील. या महिन्यामध्ये त्याच्यावरती लगेचच्या लगेच काम करणं महत्वपूर्ण राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर सुद्धा छोटे मोठे क्वेश्चन वादविवाद होतील. तुटकपणे वागणं किंवा ऑफिस पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान होऊ शकतील किंवा या महिन्यात येऊ शकतील. तिकडे थोडंसं चोखंदळपणे लक्ष देणं गरजेचं राहील, सजग राहणं गरजेचं राहील. तुमची जी राशी आहे ती सजग जास्त राहत नाही, परंतु या महिन्यात तुम्हाला थोडंसं कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्या संदर्भामध्ये थोडंसं सजग राहणं महत्त्वपूर्ण राहील. त्याचप्रमाणे आरोग्याचा संदर्भ आता सांगितल्याप्रमाणे त्याकडे थोडंसं लक्ष देणं आवश्यक राहील. हा जो मंगळ आहे हा तुमचा पंचमेश आणि वेश आहे. तर साधारणतः जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तिथे सुद्धा रिस्क जे असेल ते कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. भाग्याच्या आहारी जाऊन मोठे नका निर्णय घेऊ नका. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे तुमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग थोडीशी चुकण्याची शक्यता आहे. तुमच्या जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी काहीतरी वादविवाद होणं किंवा गैरसमज होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. तर या ठिकाणी सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत बुध ग्रहाबद्दल. बुध ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर बुध जो ग्रह आहे हा तुमचा सप्तमेश पण आहे आणि कर्मेश पण आहे, म्हणजे दशमेश पण आहे, की जो दशम स्थानात भ्रमण करतो आणि दिनांक 10 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता किंवा नोकरी करता, मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑफिस पॉलिटिक्स किंवा कागदोपत्री व्यवहारामध्ये फसलं जाणं, फसवलं जाणं किंवा गैरसमजामुळे काही गोष्टी निर्माण होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान या महिन्यामध्ये येऊ शकतील. काळजी घ्या, कारण 10 तारखेनंतरच हा जो बुध तुमच्या दशम स्थानामध्ये वक्री होणार. त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुद्धा चांगले राहणार नाही, अगदी टोक वगैरे गाठणार नाही, परंतु गैरसमजामुळे काही ताणतणावाला सामोरं जाणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. तर त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला नातेसंबंधाबद्दल थोडीशी काळजी घेणं आवश्यक राहील. यानंतर आपण विचार करणार आहोत गुरुग्रहाबद्दल. गुरु जो ग्रह आहे हा तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करतो आणि साधारण गेल्या जूनपासून तो वक्री अवस्थेत आहे. तर इथे परत एक महत्त्वाची गोष्ट, ती साधारण तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा अनुभवली असेल, ते घरातल्या ज्या वृद्ध व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं महत्त्वपूर्ण आहे. घरातलं वातावरण सुद्धा साधारण नॉर्मल दिसणार नाही, छोटे मोठे वाद किंवा विवाद हा प्रकार दिसेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण विचार करणार आहोत शुक्राबद्दल. शुक्र जो ग्रह आहे हा शुक्रग्रह तुमच्या राशीचा लाभेश पण आहे आणि तो तुमच्या राशीचा षष्टेश पण आहे. अशुभ ग्रह आहे मात्र तो तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो आहे. तर त्या अनुषंगाने काही चांगले तुम्हाला लाभ मिळू शकतील. मित्र परिवाराकडून चांगली साथ संगत मिळेल, चांगली तुम्हाला मदत मिळेल, चांगले सल्ले मिळतील. या दरम्यान म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये फिरायला वगैरे जाणं किंवा मित्र परिवाराबरोबर चांगला वेळ घालवणं हा सुद्धा काही अनुभव तुम्ही या महिन्यात घेऊ शकता. तर एकंदरीत जे शुक्राचं भ्रमण आहे, हे शुक्राचं भ्रमण सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायी असं असणार आहे. यानंतर
आपण चर्चा करणार आहोत शनी ग्रहाबद्दलचं. शनी ग्रहाबद्दल तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे, कारण गेल्या साधारण 3-4 वर्षामध्ये शनीची साडेसाती काय असते त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. अर्थात आत्ताही साडेसाती आहे, परंतु त्याचा जो ॲक्च्युअली जो अनुभव आपण म्हणतो, प्रत्यक्ष अनुभव म्हणतो, तो तुम्हाला आता तेवढा तीव्रता मिळणार नाही. परंतु थोडंसं पैशाच्या संदर्भात आर्थिक चणचण मात्र जाणवेल. म्हणजे नेहमीप्रमाणे पैसे हातात येणं किंवा त्याचा व्यवस्थितपणे, अर्थात नेहमीप्रमाणे म्हणजे गेल्या 3-4 वर्षात जसं झालंच नाही जास्त, परंतु आर्थिक संदर्भात थोडीशी चणचण भासेल, परंतु ती टोकाची मात्र नसेल. म्हणजे शनी मगाशी सांगितल्यामुळे त्याचा जो इन्फ्लुएन्स आहे, त्याचा जो प्रभाव आहे साडेसाथीचा, हा तुमच्या राशीकरता आता बऱ्याच प्रमाणात कमी होत आहे. त्याच्यामुळे तशी काय काळजी बाळगण्याची आवश्यकता नाही, काळजी करू नका. शनीच्या साडेसाती आता तुम्हाला जास्त त्रास देणार नाही, जे की खूप चांगली गोष्ट आहे. तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचे जे वैयक्तिक नातेसंबंध, म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा तुमचा विवाह झालेला असेल, तिथे ना त्या रिलेशनशिपमध्ये थोडंसं काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट थोडीशी आवश्यक आहे, त्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे आता आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर त्याचे जे परिणाम असतात, हे परिणाम अर्थात 2-3 दिवसासाठी असतात, परंतु मिळतात नक्की. तर हे परिणाम नेमके कोणते असेल, कशा कोणत्या क्षेत्राच्या संदर्भात असेल, या संदर्भात सुद्धा थोडीशी माहिती घेऊ. जसं की मंगळ आणि शुक्राचा नवपंचमी केंद्र योग होतो आहे. मंगळ जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो, त्याच्याबरोबर तुमच्या भाग्यस्थानातला जो शुक्र आहे हा दृष्टी अधिष्ठित केंद्र योग करतो. इथे पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होऊ शकतील किंवा या दरम्यान जर का तुम्ही कुठे बाहेर फिरायला नंतर गेलात तर आरोग्याच्या संदर्भातले काही गोष्टी आहेत त्या किंवा व्याधी आहेत त्या डोकं वर काढतील. या ग्रहयोगाचा जो प्रभाव असणार आहे तो साधारण 15, 16 आणि 17 या 3 दिवसादरम्यान जास्त प्रमाणात दिसणार आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि हर्षलचा नवपंचमी योग म्हणजे त्रिकोणी योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो, त्याबरोबर तुमच्या पंचमातला जो हर्षल आहे हा नवपंचमी योग म्हणजे त्रिकोणी योग करणार आहे. याचा जो प्रभाव आहे तो साधारण 19, 20 आणि 21 या 3 दिवसादरम्यान दिसणार आहे. अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असा हा योग आहे. त्या दरम्यान तुम्हाला काही चांगले लाभ वगैरे मिळू शकतील, अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही जॉबलेस असाल तर तुम्हाला जॉब वगैरे मिळण्याची सुद्धा शक्यता जास्त आहे. मित्रपरिवाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान होऊ शकतो. तर एकंदरीत शुक्र हर्षाचा जो नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योग आहे तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे. याचप्रमाणे रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे तुमच्या 10व्या स्थानात. ही अतिशय महत्वाची आहे आणि याचा जो प्रभाव आहे तो साधारण तुम्हाला दिसणार आहे 22, 23 आणि 24 तारखेला. तर या दरम्यान तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतो किंवा तुम्हाला चांगले ऑपॉर्च्युनिटी वगैरे येऊ शकतील आणि कार्यक्षेत्राशी संबंधित कुठे बाहेर फिरायला जाणं हा सुद्धा भाग. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काम तुम्ही योजाल तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात ते अगदी सहजपणे पूर्ण होताना या दरम्यान दिसेल. त्यामुळे हे जे दिवस आहेत हे कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुमच्यासाठी शुभ फलदायी असे असणार आहेत. त्याचप्रमाणे मंगळ आणि शनीचा नवपंचमी योग म्हणजे त्रिकोण योग होणार आहे दिनांक 24 तारखेला. त्याचा प्रभाव साधारण 23, 24 आणि 25 या 3 दिवसामध्ये जाणवेल. मंगळ जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो आणि शनी जो की तुमच्या 2व्या स्थानात भ्रमण करतो, याचा नवपंचमी योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे. महत्वाचं म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर जे ताणले गेलेले संबंध आहेत पूर्ण महिन्यामध्ये, ते बऱ्याच प्रमाणात मार्गी लागतील, सुरळीत होतील. तुमच्या दोघांमधले हार्मोनी खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. शेअर मार्केटमधील काही इन्व्हेस्टमेंट असेल त्या संदर्भातले सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्याबरोबरचे सुद्धा तुमचे नातेसंबंध हे बऱ्याच प्रमाणात सुरळीत झाल्यासारखे जाणवतील. आणि या ग्रहयोगाचा जो कालावधी आहे तो साधारण 23, 24 आणि 25 या 3 दिवसामध्ये या सर्वाचा अनुभव तुम्हाला येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तरी हा जो संपूर्ण महिना आहे या महिन्यामध्ये आर्थिक चणचण तुम्हाला फारशी नाही जाणवणार, परंतु आरोग्य आणि रिलेशनशिप या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती साधारण 10 तारखेला आहे. अमावस्या आहे ती 25 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावस्याच्या दरम्यान रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं, त्यामुळे आपण थोडंसं जास्त इमोशनल होऊन थोडंसं निर्णयाच्या प्रती निर्णय चुकण्याची शक्यता थोडी जास्त असते. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका, वादविवादामध्ये जाऊ नका किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस सुद्धा करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या ही तुमच्या 10व्या स्थानात होते आहे, लक्षात घ्या. आणि ते तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये 25 तारखेला अमावस्या होते तर 24, 25 आणि 26 या दरम्यान कुठलेही मोठे निर्णय घेऊ नका, ते निर्णय तुमचे चुकतील, लक्षात घ्या. तर ही गोष्ट थोडीशी महत्वाची. तुम्हाला काही गोष्टींची संधी वाटेल पण ती प्रलोभन असतील आणि पुढे जाऊन तुम्ही घेतलेले निर्णय चुकल्याचे तुम्हाला अनुभव येईल. तर या दरम्यान अशा प्रकारचे निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं सप्टेंबर 2022 करताचा संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
धन्यवाद.